तापामुळे कोल्हापूर शहर फणफणलंय. आतापर्यंत शहरात डेंग्यूनं 15 जणांचा बळी घेतलाय. शहरात डेंग्यूचं थैमान सुरू असताना आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून कोल्हापूर शहर डेंग्यू सदृश्य तापानं फणफणलंय. उपनगरातील प्रत्येक घरात एका व्यक्तीला डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाल्याचं चित्र आहे. या तापानं आतापर्यंत शहरातील 15 जणांचा बळी घेतलाय, तर तब्बल 1600 अधिक रुग्णांना डेंग्यू सदृश्य तापाची लागण झालीय. शहर आणि उपनगरातील 35 घरांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यात. डेंग्यूवर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासन खबरदारी घेत असल्याचा दावा करतंय, मात्र आरोग्य खातं ही जबाबदारी नागरिकांवर ढकलतीय. डासापासून पसरणारा आजार असल्याकारणानं ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बऱ्याचशाच अडचणी येतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील कोल्हापूर महानगरपालिकेनं गेल्या 2 महिन्यापासून शहरामध्ये ह्या साथीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून ड्रास्टिक ॲक्शन घेतलेली आहे. खासगी रुग्णालयात भरमसाठ पैसे उकळले जातात, त्यामुळे तापाच्या रुग्णांनी शासकीय रुग्णालये भरलीत. रुग्णालयात जागा नसल्यानं नागरिक संतापलेत. या कोल्हापूरच्या उपमहापौरांच्या पत्नीला तसेच एका नगरसेवकांच्या पतीला डेंग्यू झाला, त्यानंतर सुद्धा हे महापालिकेचं प्रशासन कुठल्याही परिस्थितीत झोपलेल्या अवस्थेत बाहेर आलं नाही. आज धूर फवारणीची मशीन ही रोज सकाळी धूर फवारणी मशीन फिरवायचा हा नियम आहे, ती कुठेही धूर फवारणी मशीन फिरताना दिसत नाही. शहरात डेंग्यू सोबतच हिवताप आणि स्वाईन फ्लू सारख्या रोगांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागानं जबाबदारी झटकण्याऐवजी या रोगांना कसा आळा घालता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.